की तुमचं काय बिघडायला गेले? खरी गरज कुठं होती? मुंबईला. मुंबईला नेलं आणि हानलेल्या ट्रस्टमध्ये हानलेलं मेडिकल कॉलेज तिकडे चालवलं जात आहे. बाबानो, ओम राजेला 2.5 वर्ष सत्तेतली मिळाली, 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेली. मला तुम्हाला विचारायचंय, त्या 1.5 वर्षाच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये तुमच्या गावात कोरोनाचा पेशंट निघाला, त्यावेळेस राणा पाटील आला, अर्चनाताई आल्या, मल्हारदादा आले, कोणतरी आलं का, ही गदर आलं का? त्यावेळेस फक्त एक माणूस तुमच्या प्रत्येक अडचणीत सोबत होता, कोण? ओमराजे तेव्हाही होता. 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेल्याच्या नंतर जे 1 वर्ष मिळालं, पाटील साहेब आम्ही त्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून मंजूर केलं, धाराशिवला केलं, शासनाच्या मालकीचं केलं. आज 3र्या वर्षाचं ऍडमिशन त्या ठिकाणी चालू आहे. पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या हॉस्पिटलमधून बाहेर पडतील. आमचं ही पहिलं ठळक काम. कसं ठळक? बांधवानो, दुसरं, आपल्याकडे लाईटीची अडचण आहे का नाही सीझनमध्ये? ही लाईटीची अडचण लक्षात घेऊन RDSS नावाची केंद्र सरकारची योजना आहे, त्याचा अध्यक्ष त्या जिल्ह्याचा खासदार आहे. मी जवळपास 1,303,70,00,000 रुपये खर्च करून आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 40 नवीन 33 KV सबस्टेशन, 38 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, त्याचबरोबर 13 त्या ठिकाणी क्षमता वाढ केलेले पॉवर ट्रान्सफॉर्मर, त्याच्यापैकी 40 नवीन सबस्टेशन होणार आहेत, ते आपल्या लोहारा तालुक्याचे, त्याच्यापैकी 5 आहे, 1 सुपतगाव सालेगाव, 2 खेड तुगाव, 3 हिप्परगा, 4 आणि वडगाव गांजा, 5. ही 5 सबस्टेशन 33 KV चे RDSS माध्यमातून तुमच्या याच खासदारानं या ठिकाणी मंजूर केलेत. हे माझं दुसरं ठळक काम. त्याचबरोबर ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर तावशीगड आणि जेवळी या 2 ठिकाणी आपण ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर करून घेतलेत. बांधवानो, आता मला तुम्हाला विचारायचंय, मुरुम मोड ते हालूर 28 किलोमीटरचा हा रस्ता, त्याच्यासाठी 66 कोटी रुपयाची तरतूद आपण त्या ठिकाणी करून घेतली. त्याचबरोबर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं 133 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची 89 कोटी रुपयाची कामं मी खासदार असताना माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळात केली आणि लोहारा तालुक्यामध्ये 59 लाख रुपयाचा खासदार निधी मी दिला. 50/54, 30/54 मधनं 1,12,00,000 रुपयाचा निधी दिला. जनसुविधेमधनं 70 लाख रुपयाचा निधी दिला. आणि फक्त हुकलं येत, आता ही निधी जी आहे ती कुणाचा आहे? हो, माझी गोर धनवाडीची जमिनी कोण आणून दिलाय का? कुणाचा आहे? GST भरता कोण आहे खात्याच्या पोत्यावर? शर्ट घ्या GST, पॅन्ट घ्या GST, मोबाईल घ्या GST, माणूस मिळाल्यावर पोहोचवायच्या सामानावर सुद्धा? मग पैसे कुणाचे? तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च केले तर कर्तव्याची भावना पाहिजे का उपकाराची? ओम राजे कर्तव्याची भावना त्या ठिकाणी मानत होता, म्हणून स्वतःची लाल म्हणून सत्कार करत घेत हिडत बसला नाही. माझं कर्तव्य आहे म्हणून पार पाडलं. पण ही लागली भुकायला वाह 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 करत 7-8 जण, म्हणून म्हणलं यांचं भुकणं थोडं थांबवावं लागल. म्हणून फक्त तुमच्या माहितीसाठी ही कामं या ओमराजेनं केलेत. आणि त्या गद्दाराला माझं आव्हान आहे की कुठल्यावर तर एका व्यासपीठावर या, आणि ह्याच्या बाबतीत चर्चा करा. निश्चितपणे ओमराजे त्या ठिकाणी तुमच्या बरोबर लढायला तयार आहेत. एकटा येऊ नको, ती 7-8 जणांची मी फौज आण सगळ्या गद्दाराची सोबत इथं. मी एकटाच बाज झालो तुला सांगायला. आज या ठिकाणी तेच डॉक्टर पाटील कुटुंब दावा करतोय आम्ही नेरूळला नेऊन माणसं नीट करतो. अरे म्हणलं फुकटभर का मामा? महात्मा फुले जन आरोग्य योजना माहितीये का? ह्या पट्ट्यानं तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर ह्या हॉस्पिटल मधनं आपला इथला माणूस उचलायचा, त्याचं आधार कार्ड रेशन कार्ड घ्यायचं, तिथं महात्मा फुले मध्ये ह्याचा आजार बसतोय का बघायचं, त्यांना प्रपोजल पाठवायचं आणि शासन जर तयार झालं की ह्यांचा आजार आम्ही ह्याच्यासाठी लागणारा खर्च करू की मग त्याच्यावर ऑपरेशन करायचं. आणि त्याचे पैसे बी कुणाकडून घ्यायचे? शासनाकडून. मी जबाबदारीनं सांगतोय
18,23,71,248 रुपये या डॉक्टर पाटलाच्या तेरणा हॉस्पिटलनं राज्य सरकारकडनं घेतले. मग ही जी दावा करते की आम्ही पेशंट नेतो आणि फुकट करतो, ही खरा दावा आहे का खोटा आहे? बस एवढंच मला तुम्हाला तुमच्या समोर आणून द्यायचं. शासनाचे पैसे आणायचे आणि ह्यांच्यावर उपकाराची भाषा करायची. बांधवांनो, ही वस्तुस्थिती आहे. आज आपल्या सगळ्याला मला प्रश्न विचारायचा आहे. बाई और बहिणो, उत्पन्न दुप्पट झालं का नाही 2022 ला? झालं की 2014 ला नांगरण 700 रुपये एकर होता, 800 रुपये एकर होता, आता दुप्पट झाल्याशिवाय दुपटीन नांगरायला होता. डीएपीचं पोत 600 रुपयाला होतं, आता मग तिप्पट झाल्याशिवाय तिपटीनं घ्यायला होता खर्च. काय अवस्था आहे हो? सोयाबीनचा भाव तुमचा 11,000 रुपये क्विंटल होता, केंद्र सरकारनं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं, सोयाबीन डिवोर्सी आयात केली आणि 11,000 रुपये क्विंटल असणारं सोयाबीन कितीला आलं? 4,000 आला. 4,000 रुपयाला सोयाबीन आल्यामुळं एका क्विंटलला 11,000 वजा 4 7,000 रुपयाचं नुकसान झालं का नाही? झालं का नाही? तरी 500-500 मोदीन शहाच्या नावानं सोडून टाकू. 7,000 करू, एका एकरात किती क्विंटल सोयाबीन निघतंय? 10 16 5 धरू, 5 धरू क्विंटल. 5 क्विंटलचं 6,000 रुपयानं किती झालं एकरात नुकसान? 5 × 30 30,000 रुपये जर एका एकरामध्ये नुकसान असेल तर 5 एकरचं किती? 5 × 3 आता 1,5 लाखाचा निबर हा भाडा तुम्ही खाल्लाय. हो, आणि पारावर बसून चर्चा काय? 4 महिन्याचं 2,000 आलं करा बोल. आता 1,5 लाख जास्त आहेत का 2,000 जास्त आहेत? कुठलं जास्त आहेत? 2,000 4 महिन्याला म्हणल्यावर महिन्याला 500 म्हणल्यावर दिवसाला काय येतंय 17? मला एकानं शेतकऱ्यानं सांगितलं, म्हणले दादा त्याच्यात अजून 3 टाका आहे, 3 इमली येतात म्हणले, त्याच्यात 4 येतात केवढे? आहार शेतकरी सन्मान. कांद्याची तीच परिस्थिती. शेतकऱ्याचं भलं केलंय असं सांगायला या सरकारचं एक तरी काम आहे का? सगळीकडे काटा काढलाय सगळीकडे, आणि एवढा काटा निघून सुद्धा अजून ते जर लिखू काय म्हणतंय, आपकी बार जी घरी सोयाबीन ठेवलंय का साठवून? आता वाढल उद्या वाढल, आता जर 400 पार गेलं तर सोयाबीन 1,000 रुपये क्विंटल न टिकायची तयारी ठेवा पुन्हा तुम्ही. बघा कोणाकोणाला 400 पार न्यायचे. आणि म्हणून बांधवांनो, ह्या पद्धतीचं शेतकऱ्याला मारणारं सरकार असेल तर आता तुम्ही निर्णय त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. मला विचारायचंय, महागाई कमी झाली का हो? ह्याचा विचार आता ही दावतेत बघा हा बाडा यांना नक्की दावते. आता बांधवांनो, मला आपल्याला फक्त 2 विषय सांगायचे. तुमचा खासदार म्हणून लोकसभेत बानबुडे साहेब पाटील साहेब मला सांगायचंय, जरांगे पाटलाचं आंदोलन होण्याच्या पूर्वी लोकसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडणारा मी एकमेव खासदार आहे पूर्ण देशाच्या लोकसभेतला. काय मांडला होता? की तामिळनाडू सरकारचं आरक्षण 78% म्हणजे 50%च्या पुढे गेलं तरी ते टिकलं. का टिकलं? तर त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं तामिळनाडू सरकारच्या बाजूनं सुप्रीम कोर्टात सपोर्टिव्ह अफिडेव्हिट दिलं. मी केंद्र सरकारकडे मागणी केली की तामिळनाडू सरकारच्या बाबतीत जसं केंद्र सरकारनं अफिडेव्हिट दिलं तसंच मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आलेल्या याचिकेच्या बाबतीत सुद्धा द्यावं, जेणेकरून तामिळनाडू सरकार सारखं आमचं सुद्धा मराठा समाजाचं आरक्षण टिकावं. ही मागणी जरांगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वी ह्याच ओमराजेनं केली. पण पाटील साहेब केवळ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळं सरकारनं मान्य केलं नाही. त्याच्यानंतर 6 वेळेस 50% आरक्षणाच्या मर्यादा वाढवायची असेल तर त्याच्यासाठी लागणारा कायदा संसदेत करावा लागेल, कारण संसदेत कायदा केल्यावर राज्यानं दिलेलं आरक्षण सुद्धा 50%च्या पुढे गेलं तरी ते टिकू शकतंय असं 6 वेळेस सांगणारा पण एकमेव ओमराजेच खासदार होता.
आणि का म्हटलं साहेब, एक मराठा समाजाचा शेतकरी त्याच्या मुलीला घेऊन बी फार्मसीच्या ऍडमिशनसाठी दिवसभर धाराशिवला फिरला आणि प्रत्येक कॉलेजची फीस विचारली आणि फीस विचारल्याच्या नंतर असं लक्षात आलं की आपण आता ही फीस काय लेकराच्या शिक्षणासाठी देऊ शकत नाही. रात्री येऊन त्या मुलीच्या वडिलांना साहेब आत्महत्या केली का स्वतःच्या गळ्याभोवती गळफास लावून. कुठल्या बापाला स्वतःच्या लेकराला सोडून जाऊ वाटते. केवळ शिक्षण माझ्या मुलीचं करू शकत नाही या भावनेतनं त्या मराठा समाजाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. साहेब ती भावना मला टोचत होती, बोचत होती आणि म्हणून त्या ठिकाणी हा विषय मी लोकसभेत मांडला. त्यावेळेस कुठलंही आंदोलन झालं नव्हतं. मला आवर्जून सांगायचंय, 12व्या शतकामध्ये समतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर, त्यांना मांडणारा लिंगायत समाज, हा समाज अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा आणि लिंगायत धर्माला त्या ठिकाणी वेगळा धर्म म्हणून मान्यता द्यावी ही मागणी कित्येक वर्ष करतोय. ही मागणी करणारा पण तुमचा एकमेव ओमराजे हा खासदार होता ज्याने ही लोकसभेत सुद्धा मागणी केली. धनगर समाजाचं आरक्षण असेल, मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल, हाही विषय मी लोकसभेत मांडलाय. ओमराजे लोकसभेत बोलतोय का गचबर बसतोय धोरणान लिहून काय कमी आहे माझ्यात? संपर्कात आहे, काम करायला आहे, लोकसभेत बोलतोय. माझा हक्क आहे का नाही तुम्हाला मत मागायचा? निष्ठेनं उद्धव ठाकरे साहेबाबरोबर राहिलो, त्यांच्यासारखी गद्दारी करून पैसे हाणून आम्ही त्यांच्याकडे गेलो नाहीत. काय कमी आहे? आज कमी काय तर फक्त खोट्याची कमी आहे आमच्याकडे. पण इमानदार आहेत आम्ही. आज साहेब पुढच्या पार्टीचा तर असा केमिकल लोचा झालाय. त्या उमेदवार बघा, त्या उमेदवार कमळाबाईकडून राष्ट्रवादीत गेल्या चोरलेल्या आणि आल्या आल्या पत्रकारांना विचारलं आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणार का? त्या म्हणले मी कशाला माय वाढवू, माझा नवरा भाजपमध्ये. आता ह्याच्या पुढचं पोर काय? अंगानं वाढलंय साहेब पण अक्कल काही वाढलेली नाही. निसतोचा अंगानं वाढले, अक्कल वाढलेली ते काय म्हणतंय? केलेल्या पक्षांतराचा समर्थन कसं करतंय? आमच्या रक्तात काय राष्ट्रवादी, हृदयात भाजप. थांब साहेब, त्या बिचाऱ्या लेकराचा दोष नाही. आता त्याचा पप्पा भाजपमध्ये आहे, मम्मी राष्ट्रवादीमध्ये आहे, त्याचा दोष नाही. आता त्याच्यामुळं त्या बिचाऱ्यानं असं वक्तव्य केलं तर आपण त्याला दोष देऊन उपयोग नाही. फक्त एकच करा की आता जी तुमचं लिव्हर शिल्लक राहिलंय त्याच्यात मनशे घाला आणि तुमचं किडनी शिल्लक राहिली त्याच्यात शिंदे गट घाला. म्हणजे तुमच्या आईबापासारखं रात्रीतून पार्टी बदलून पुन्हा सकाळी सांगायला रिकाम की शिंदेगड माझ्या किडनीतच होता. राज्यात झालेली बघितली असेल पण कुटुंबात झालेली महायुती फक्त धाराशिवकरांनीच बघितली. आता आणि ही माणसं आता मत मागायला तुमच्या समोर येत आहेत. मला तुमच्या सगळ्याला विचारायचंय, जरांगे पाटलांच्या आंदोलनावर आपल्या आया बहिणीवर लाठीचार्ज झाला तेव्हा या बेट्याच्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघाला नाही. आणि त्या जरांगे पाटील 14 दिवस उपोषण केल्याच्या नंतर त्या माणसानं मागितलेलं सरकार देत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर त्या ठिकाणी फडणवीसला बोलले तर लगेच बापाला बोलल्यासारखं आलंय फेसबुक पिंट्या फेसबुकवर. आणि नाका तसलं ती नाकात त्या नाकात बोललं लय शुद्ध बोललं म्हणजे शहाणं नसतंय, फक्त घातकी असतंय तुला सांगतो. आता तुम्ही त्याला हिशेब करायचा आहे. आणि बांधवानो आता मला तुम्हाला शेवटचा एकच प्रश्न विचारायचा आहे की आपलं चिन्ह बांध चोरलाय आपल्याला काय दिलंय? काय दिलंय? आपली मशाल 2 पेट्या आहेत. 1 नंबरच्या पेटीवर 2 नंबरला आपलं मशाल ही चिन्ह आहे. ओ नीट माझं नाव बघा, त्या नावाच्या पुढं माझा फोटो बघा, त्या फोटोच्या पुढं मशाल बघा आणि पुन्हा मशालीच्या पुढचं काय दाबा? बर मशाल कशी दिसती? पण ती तर छोटी आहे. या अशी दिसती मशाल. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला मतदान करत असताना
फक्त साहेब आता एक फक्त दाखवतो थांब तुम्ही ती कुठं आहे रे ती नाही मोबाईल तुम्हाला गंमत दाखवतो साहेब काय झालं परवा त्यांची रॅली निघाली लई मोठी माणसं घेऊन आणि त्यांच्याच रॅलीत आलेला काही माणूस आहे गमजा सुद्धा गढाळायचा आहे टोपी सुद्धा गढाळायची आहे खालगी वाजवायला आले आता ती काय बोलते मी काय कसं आहे एवढंच फक्त झालं पाच दोन मिनिटाचं आहे खन्नानी पक्ष शरद पवार टाकळी टाकळी करंगर टाकळी ह्याच खास धुळ्या शहरवाड्याच ओमराजे म्हणा तिथे गेली की कमीत कमी दोनच्या पूर्ण येईल साहेब राष्ट्रवादीच्या कोणती राष्ट्रवादी अजित पवार गटाची राष्ट्रवादी अहो कसं झालंय साहेब तुम्हाला माहित आहे का शरद पवारची राष्ट्रवादी आहे का ही खंदानी राष्ट्रवादी आहे शरद पवारची आणि अजित दादाची राष्ट्रवादी आहे का ही डुप्लिकेट राष्ट्रवादी आहे हा सगळीच वाढलेली आहे राष्ट्रवादी मग मग हे बांधबिणी आला ना चोरून त्यांनी साहेब बांधबी चोरून नाही का शिवसेना बाळासाहेब हिंदू सम्राट राजे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब मग मग शिंदे सरकार म्हणते की आमचे हे नाही शिंदे सरकार काय म्हणील ठाकरेची शिवसेना आहे मग ठाकरे साहेबाची आणि शरद पवारची राष्ट्रवादी आहे मग यावेळेस मालिका सगळी का नाही नाही आमच्याकडे इथे ओमराजे चालला पाहिजे सांगितलं नाही हा ओमराजे चालला नाही मात्र नाही नाही वाघ आली मग पन्नास पाचशे रुपये हजेरी माणसं आणलेली आहे ती आणली आणली कशी झक मारायची साहेब ह्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत पत्रकाराच्या त्याच्या घरी ही रात्री गेली आज कस काय बोलला ती म्हणला ए तू तुझ्या पैशाची हालगी तुझ्या रॅलीत वाजवून आलोय मत कुणाला टाकायचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मला अधिकार आहे माझे मी ठरवीन म्हणला तू माझ्या मताचा मालक साहेब ही भावना आहे लोकांची त्या रॅलीत आलेल्या 80% लोकांची भावना आहे फक्त साहेब 4 तारखेच्या मतमोजणीची वाट आम्ही बघतोय आणि या गद्दाराला गाडल्याशिवाय इथला निष्ठावंत सैनिक गप्प बसणार नाही मशीनच्या वरचं क्रमांक 2 मशाल या चिन्नापूरचं बटन दाबून मला तुमचं मत मागायचा हक्क आहे अधिकार आहे आणि त्या अधिकारातनं मी तुमचं मत मागतोय विनंती करतोय की आपण आपलं अमूल्य मत तुमचा खासदार म्हणून परत लोकसभेत जाण्यासाठी मला मशाल या चिन्हापुढे द्यावं ही विनंती करतो आणि मग आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी आता सासूरला जातोय मला वाटतंय आता पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण देशात ज्यांच्या भाषणाची सगळेजण आतुरतेनं वाट पाहतात असे नितीनजी बानगोडे पाटील साहेब आता आपल्या पुढे या ठिकाणी संबोधन करणार आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण साहेब आपलं अमूल्य असं मार्गदर्शन आम्हाला करावं धन्यवाद दादा ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आपल्या शिवसेना पक्षाचे उपनेते सन्माननीय नितीनजी बानगोडे पाटील साहेब यांचं मागणी शहराच्या वतीनं मी प्रथम हार्दिक स्वागत करतो तसेच जिल्हा संघटक सन्माननीय दीपक भाई जावळे तसेच या ठिकाणी आपल्या जेवळी नगरीचे राहत तसेच धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक भाई जावळे सॉरी तोरकड साहेब या ठिकाणी आले त्यांनी मंचावर द्यावं कृपया सर्वांना विनंती आहे कोणी उठून जाऊ नये या ठिकाणी आपल्याला सन्माननीय नितीनजी बानगोडे पाटील साहेब यांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे तरी कृपया सर्वांनी बसून घ्यावं यानंतर